माझी लढाई उदयनराजेंशी आहे, त्यांचा पराभव मी करणारच, अशी गर्जना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. माझा दिवसभर मिशेचा पिळ राहतो पण कॉलर टाईट राहत नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलर टाईट करण्याच्या कृतीची ही खिल्ली उडवली आहे. शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली आहे पण तुमच्या व्यासपीठावर भाजपाचे लोक दिसतात, असे विचारताच पाटील म्हणाले की शिवसेना आणि भाजप यांच्यातले मनोमिलन घट्ट आहे, जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज नाहीत असंही पाटील म्हणाले. एवढंच नाही तर मी माझा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार आहे असंही त्यांनी सांगितलं. साताऱ्यात दोघं भावांनी कितीही पदयात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही. मराठा समाजाचे राज्यात मोर्चे निघाले, किती मोर्चांमध्ये ते सहभागी झाले होते. सातारा मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे, तो चमत्कार 23 तारखेला झालेला दिसेलच. निकालानंतर 5 वर्षात विकास काय असतो ते मी दाखवून देणार आहे. मी करतो नंतर बोलतो, करून दाखवल्यावर मी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन, असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.